नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव पवन कुमार, तुम्ही पाहतात पीएचडी ब्लॉग। तर आज आपण 12वीचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर स्टार्ट करत आहोत। तर चला स्टार्ट करूया। तर हा चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट जाणून घेणे महत्त्वाचे आहे। तर बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय? तर इथे फर्स्ट आहे की मेथड्स ऑफ स्लोप फाइंडिंग, म्हणजे स्लोप आपण कसं फाइंड करतो। हां, तर बघा, त्याची पहिली मेथड आहे यम। यम इज डिनोटेड बाय स्लोप। यम हा स्लोप ला डिनोट करतो। तर ओके, फर्स्ट आहे यम इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन। तर दुसरी मेथड आहे यम इज इक्वल टू मायनस ए बाय बी। तर ही मायनस ए बाय बी, तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे गडे हे मायनस आणि ए बाय बी हे कसं येईल। तुम्हाला सांगतो, जर एक लाईन असेल आणि त्या लाईनचं सिम्पल इक्वेशन असतो ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो। तर याच्यावरून आपण सांगा सिम्पली स्लोप फाइंड करू शकतो, मीन्स एम इज इक्वल टू मायनस ए बाय बी। ओके, तर तिसरी मेथड आहे एम इज इक्वल टू टॅन थीटा। एम हा टॅन थीटाने डिनोट केला जातो, मीन्स एम इज इक्वल टू टॅन थीटा। ओके, बेसिक कन्सेप्ट मध्ये लागून आता फर्स्ट शिकूया काय स्लोप पॉइंट फॉर्म। स्लोप पॉइंट फॉर्म म्हणजे काय? सपोज एक लाईन असेल आणि त्या लाईनवर तुम्हाला कोऑर्डिनेट दिले असतील आणि जर स्लोप दिला असेल तर त्याचं इक्वेशन काय येईल। तर पहा, वाय मायनस वाय वन इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन, हे तुमचं स्लोप पॉइंट फॉर्म असेल। ओके, दुसरं टू पॉइंट फॉर्म। टू पॉइंट फॉर्म म्हणजे काय? जर एक लाईन दिली असेल आणि त्या लाईनवर जर तुम्हाला दोन कोऑर्डिनेट्स दिले असतील, म्हणजेच इथे एक असेल पहा कॉर्डिनेट्स आणि एक्स वन कॉमा वाय वन आणि इथे दुसरा एक्स टू कॉमा वाय टू, जर दोन कॉर्डिनेट दिले असतील तर याचा फॉर्म असं येईल। पहा, वाय मायनस वाय वन अपॉन वाय वन मायनस वाय टू इज इक्वल टू एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स वन मायनस एक्स टू। तर तिसरा, आता तिसरा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म। स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे जर एक लाईन दिली असेल आणि तिथे त्या लाईनवर जर स्लोप असेल आणि एक वाय इंटरसेप्ट असेल तर तिथे एक सिम्पल इक्वेशन फॉर्म होईल, ते म्हणजे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी। तर इथे यम काय डिनोट करतो? तर यम इथे स्लोप डिनोट करतो आणि तर हे सी मीन्स वाय इंटरसेप्ट, सी मीन्स वाय इंटरसेप्ट। तर याच्यामध्ये चौथा असेल डबल इंटरसेप्ट फॉर्म। तर डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे काय? जर आपण एक ग्राफ काढूया, त्या ग्राफमध्ये एक्स ॲक्सिस ही असेल आणि वाय ॲक्सिस ही असेल आणि त्याच्यामधून जर एक लाईन पास होत असेल तर तिथे असा फॉर्म तयार होतो। तर एक्स अपॉन म्हणजेच काय? एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट म्हणजेच ए, कारण ही लाईन कुठे इथं इंटरसेप्ट झाली म्हणजेच ए, प्लस वाय, वाय अपॉन वाय इंटरसेप्ट। तर ही लाईन इथून बी चालली आहे वायमधून, म्हणजेच बी इथं आपण नाव दिले याला, म्हणजेच हे काय असेल? बी इंटरसेप्ट असेल, मीन्स एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू झिरो, हे असेल डबल इंटरसेप्ट फॉर्म। तर पाचवं काय असेल? जनरल फॉर्म। जनरल फॉर्म म्हणजे काय? एक लाईन असेल आणि त्या लाईनचं जनरल इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो, हे तुम्ही 11 वेळा पण शिकलेले आहेत। ओके, आणि सहावं नॉर्मल फॉर्म। नॉर्मल फॉर्म म्हणजे एक्स इंटू कॉस अल्फा प्लस वाय इंटू साईन अल्फा इज इक्वल टू पी, हे जे इक्वेशन आहे ना हे फॉर्म, हे तुम्हाला इथे काय तेवढी गरज पडणार। नेक्स्ट कन्सेप्टकडे वळूया। जर दोन पॅरल लाईन असतील तर त्याचा स्लोप हा इक्वल असतो, ते म्हणजे कसे? पहा, एल वन इज अ पॅरल टू एल टू इफ अँड ओनली इफ यम वन इज इक्वल टू यम टू। म्हणजेच जर दोन पॅरल लाईन असतील तर या दोघांचे पण स्लोप म्हणजेच यम वन इज इक्वल टू यम टू, हे दोन्ही इक्वल असतील, म्हणजे याचा स्लोप काय असेल? यम वन असेल आणि याचा यम टू असेल, म्हणजे हे दोन दोघे पण इक्वल असतील। ओके, तर दुसरा कन्सेप्ट आहे आपला लगेच यल वन इज अ परपेंडिक्युलर टू यल टू इफ अँड ओनली इफ यम वन इंटू यम टू इज इक्वल टू मायनस वन। म्हणजेच दोन परपेंडिक्युलर लाईन्स, म्हणजे ही एक अशी लाईन असेल आणि ही एक, म्हणजेच काय ही टोटल काय आहे? परपेंडिक्युलर झाली। तर परपेंडिक्युलर लाईन्स असतील तर त्याचा जो स्लोप असेल तो यम वन इंटू यम टू इज इक्वल टू मायनस वन, म्हणजे ते रेसिप्रोकल असतील। फॉर एक्झाम्पल कसे? पहा, जर आपण यम वन फाईंड करायचं असलं तर मायनस वन अपॉन यम टू, देन जर आपला यम टू फाईंड करायचा असेल तर यम टू इज इक्वल टू मायनस वन अपॉन यम वन, देन म्हणजे एकमेक असते रेसिप्रोकल्स असतील। ओके, पॉईंटकडे वळूया। तो पॉईंट आहे कंबाइंड इक्वेशन ऑफ
टू लाइन्स पहा विद्यार्थ्यांनो, एक लक्षात ठेवा, कंबाईन म्हणजे काय हो, कंबाईन म्हणजे काय, दोघांना एकत्रित करणे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर दोन लाईन असतील तर त्या दोन लाईन पासून आपण एक लाईन फॉर्म करणे, म्हणजे दोघांना काय कंबाईन करणे. दॅट टाइप पहा आता, लेट यू इज इक्वल टू ए वन एक्स प्लस ए वन वाय प्लस सी वन इज इक्वल टू झिरो. म्हणजेच काय, ही एक लाईन आहे आणि दुसरी लाईन काय असेल, व्ही असेल. व्ही इज इक्वल टू ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू. तर त्याचा तरी काय फॉर्म होईल, कंबाईन केल्यानंतर दॅन यू इंटू व्ही इज इक्वल टू झिरो. ओके, हे झिरो आहे, झिरो येऊन जाईल आणि या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजेच काय गुणाकार होऊन जाईल इथं. ओके, तर हे आपण तुम्हाला आता समजणार नाही, परंतु आपण त्याच्यावर प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुम्हाला समजून जाईल. ओके, आपला नेक्स्ट पॉईंट आहे होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय, तर त्याची जी डेफिनेशन आहे पहा, म्हणजे अन इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ इच टर्म इज द सेम इज कॉल्ड अ होमोजिनियस इक्वेशन. सिंपल आहे, म्हणजेच काय, जर इक्वेशन असेल, हा सपोज हे एक इक्वेशन आहे आणि याचा जो काही डिग्री असेल, म्हणजे जर पॉवर, हा पॉवर हा प्रत्येकाचा सेम पाहिजे, त्या इक्वेशन मधील टर्मचा संख्या जो पॉवर असेल तो सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल कसा पहा, टू एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर वाय प्लस टू एक्स वाय स्क्वेअर मायनस फाईव्ह वाय क्यूब इज इक्वल टू झिरो, हे एक इक्वेशन आहे बरोबर. तर आता पहा, तर हे होमोजिनियस आहे की नाही आपण हे कसं फाईंड करू. पहा, हे टू एक्स क्यूब आहे, हा पहिले तुम्ही ह्या टर्मला पहा, तर हे काय आहे टू, हे कोएफिशियंट आहे, कारण याचा पॉवर आता हा तुम्ही बाजूला करा, याचा काय कसं येणार नाही. परंतु एक्स क्यूब आहे, एक्स क्यूब, तर याचा किती असेल इकडे, म्हणजे एक्सचा जो पॉवर असेल किती इकडे, तीन आहे. ओके, तीन, आता तीन तीन हा काय कॉन्स्टंट आहे म्हणून तुम्ही बाजूला काढा. परंतु हा एक्स स्क्वेअर इंटू वाय, आता पहा हे दोन आहेत बरोबर, हा या दोन टर्म मधील एक्सचा पॉवर किती आहे दोन आहे प्लस, आता इथे प्लस करायचं, हा वायचा पॉवर किती आहे काही नसते, म्हणजे काय असतो एक असतो, प्लस एक म्हणजे दोन आणि एक तीन आणि प्लस टू, कारण हा कॉन्स्टंट आहे, तुम्ही बाजूला काढा, एक्स एक्स इंटू वाय स्क्वेअर. ओके, तर एक्सचा पॉवर काय असतो काय नसतो, म्हणजे इथे एक असतो वन, प्लस वायचा पॉवर किती आहे दोन, वन प्लस टू इज इक्वल टू थ्री, मायनसला मायनस आणि फाईव्ह, हे फाईव्ह कॉन्स्टंट आहे, तुम्ही बाजूला पाहू शकता, हा हा कारण कोएफिशियंट आहे. वाय क्यूब म्हणजेच वायचा पॉवर किती आहे तीन आहे, पहा तीन 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 तीन, म्हणजेच ह्या हा जो इक्वेशन आहे या इक्वेशन मधील प्रत्येक टर्मचा जो कोणता पॉवर असेल तो टोटल सेम आहे, म्हणजेच हे होमोजिनियस इक्वेशन आहे. ओके, आता आपण दुसरे घेऊया, हा दुसरे एक्झाम्पल पहा, फोर एक्स रेज टू पॉवर फोर प्लस थ्री वाय रेज टू पॉवर फोर इज इक्वल टू झिरो, हे पण एक इक्वेशन आहे. पहा, एक्सचा कोएफिशियंट काय, चार, बाजूला काढा, परंतु एक्सचा पॉवर किती आहे चार. ओके, प्लस वायचा कोएफिशियंट किती आहे तीन, बाजूला काढा, वायचा पॉवर किती आहे चार, म्हणजेच पहा चार, हे चार, याचे जो कोणता टर्म असेल त्याचा जो पॉवर असेल तो सेम येत आहे, याचा सेम आला याचा सेम आला, म्हणजेच हे पण होमोजिनियस इक्वेशन आहे. जर इथं जर या वायच्या जागी जर तीन दिलं असतं तर हे होमोजिनियस इक्वेशन झालं नसतं, कारण या इक्वेशन मधील प्रत्येक टर्मचा जो कोणता पॉवर असेल तो सेम यायला पाहिजे, परंतु जर तीन आलं तर याचा किती येईल तीन आणि हे चार, म्हणजेच याचा जो कोणता पॉवर असेल तो वेगळा याचा पॉवर वेगळा, म्हणजेच ते होमोजिनियस इक्वेशन नाही झालं असतं. ओके, तर आपला आता नेक्स्ट कन्सेप्ट असेल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजेच दोन लाईन आहे ते ओरिजिन मधून पास होते. पहा, हे एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे, इथून हा ओरिजिन आहे, तर इथून ही एक लाईन पास होते, त्या लाईनला आपण नाव दिलं आहे वाय इज इक्वल टू एम वन एक्स, आणि ही एक लाईन पास होते इथं वाय इज इक्वल टू एम टू एक्स. तर एक विचार पडला असेल तुम्हाला, वाय इज इक्वल टू एम टू एक्स प्लस सी, इथं तुम्ही प्लस सी का नाही दिले, हा तर सी का नाही दिले पहा, कारण जर कोणत्या ओरिजिन मधून पास होत असेल तर इथे कॉन्स्टंट येत नाही, इथे कॉन्स्टंट येत नाही. ओके, आणि जर कॉन्स्टंट आला हा तर समजायचं की ती लाईन ओरिजिन मधून पास झालेली नाहीये. पहा, तर ही जी दोन लाईन, आपण या दोन लाईनच कंबाईन इक्वेशन करून घेऊया. कंबाईन इक्वेशन मध्ये तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे दोन लाईनला एकत्र करणे. पहा, इथं लेट टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन
y is equal to m1x and y is equal to m2x. तर आपण या दोन लाईनला इथे कंबाइन इक्वेशन करतो. तर पहा आता इथं इथं याचं एक इक्वेशन कसं इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. हा म्हणजे इथं याला 0 यायला पाहिजे, इथं इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. तर आपण इथे कसं करू शकतो पहा, y is equal to m1x. तर ह्या y ला तुम्ही इकडे घेऊन जा, म्हणजे काय इथं मायनस y होऊन जाईल. म्हणजे पाहिजे m1x minus y इन ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये m2x minus y is equal to 0. ओके पहा, तर आता आपण याला कंबाइन इक्वेशन करतो. तर हे टर्म घ्या आणि ह्या टर्मला पूर्ण तुम्ही या टर्मला गुणा. ओके म्हणजे मल्टिप्लाय करा आणि मायनस वाय ना ह्या टर्मला पुन्हा मल्टिप्लाय करा. तर याचं इक्वेशन इथं काय पहा, एम वन इंटू एम टू एक्स स्क्वेअर मायनसला मायनस हा इन ब्रॅकेट एम वन प्लस एम टू इन ब्रॅकेट एक्स वाय. कारण इथं जी फॉर्म होईल ना, आता आपण या दोघांना काय सांगू का, एक्स वाय एक्स कॉमन काढून घेतले आणि मायनस इथं मायनस कॉमन काढून घेतले, एम वन प्लस एम टू काढून घेतले. ओके आणि प्लस y स्क्वेअर ला y स्क्वेअर इक्वल टू 0 0 ला 0. आता इथे आपण काय करूया, पुट करूया, पुट m1 * m2 च्या जागी आपण a पुट करूया. ओके आणि m1 + m2 च्या जागी आपण 2h पुट करूया आणि कोएफिशिएंट ऑफ y च्या जागी आपण b पुट करूया. ओके तर चला आपण आपण इथे काय करूया, पुट करूया हे ह्या इक्वेशन मध्ये. पहा इथे काय दिले, m1 * m2 च्या जागी a पुट करा म्हणले. तर आपण लगेच इथे पुट करून घेऊया, तिथे काय पहा हे निगेट होऊन जाईल. हे काय होईल, हा एलिमेंट कोण इथं ए पहा, ए एक्स स्क्वेअर इथे काय पहा मायनस आहे. ओके मायनसला मायनस इथं एम वन प्लस एम टू च्या काय लिहितं, टू एच येईल, टू एच एक्स वाय प्लस इथे कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर इथे काय आपण पुट करूया, हा बी मायनस बी वाय स्क्वेअर, म्हणजे कोएफिशियंट हा वायचा काय असेल तर बी असेल. ओके इज इक्वल टू 0 ला 0. तर आता आपण ह्या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो का, ए एक्स स्क्वेअर प्लस असं आपण लिहू शकतो. पहा इथे काय केलं, इथे मी मायनस मध्ये घेतलंय ब्रॅकेटचे आणि इथे प्लस ठेवलंय, काय हरकत नाही, काहीच फरक पडत नाही. आता आपल्याला पहा, तर इथे आपल्याला आता आपण काय करूया, ह्या इक्वेशनला बी न डिवाइड करूया. टोटल ही जी इक्वेशन आहे ना, ह्या इक्वेशनला आपण बी ने डिवाइड करूया. तर पहा इथे जर आपण बी ने जर डिवाइड करत असाल, हा तर इथे काय येईल, बी बी आणि इथे बी, मीन्स हे गेट कॅन्सल होऊन जाईल बरोबर. तर इथं इथे काय फॉर्म होईल पहा, आता इथे असं होईल का, ए बाय बी एक्स स्क्वेअर प्लसला प्लस इथं असेल का मायनस टू एच अपॉन बी इन ब्रॅकेट एक्स वाय एक्स वाय आणि इथं प्लस वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर. ओके हे असं येईल का इथं, येस इथे हे असं येईल. तर आता इथून याच्यामध्ये तुम्हाला काय पॉसिबिलिटी भेटतात पहा, आपण याच्या पहिलं एम वन इंटू एम टूला काय पुट केलं, ए पुट केलं, परंतु जर आपण जेव्हा बी ने टोटल सर्व इक्वेशनला डिवाइड केलं तर इथं काय आलं, ए अपॉन बी. म्हणजेच इथं आपल्याला असं दिसून येतंय की दोन स्लोपचा हा स्लोप दोन स्लोपचा प्रोडक्ट मीन्स एम वन इंटू एम टू काय येते इथं पहा, ए अपॉन बी येते, हे पहा ए अपॉन बी येते. आणि दुसरं म्हणजे इथं जर दोन स्लोपचं आपण जर ऍडिशन केलं असेल, मीन्स एम वन इंटू एम टू इज इक्वल टू मायनस टू एच अपॉन बी, आपला हे दिसून येते. म्हणजेच एक लक्षात ठेवायचं की आता जर दोन स्लोपचं जर ऍडिशन केलं तर मायनस टू एच अपॉन बी, आणि जर दोन स्लोपचं आपण जर मल्टिप्लिकेशन मीन्स दोन स्लोपचा आपण प्रोडक्ट घेतला तर इथं ए बाय बी येईल. हे दोन इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा आणि आपला पुढे आपला प्रॉब्लेम मध्ये आपला यूज करायचे. तर आता नेक्स्ट मध्ये आपला काय तीन केस दिलेले आहेत, केस फर्स्ट, केस सेकंड आणि केस थर्ड. तर केस फर्स्ट काय म्हणते, एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो देन टू डिस्क्रीट लाईन. ओके म्हणजेच काय, तुम्हाला सिम्पल भाषेत मी समजून सांगतो. ओके आपल्याला जर असं काय एक इक्वेशन दिलेलं आहे, ओके फॉर एक्झाम्पल पहा, एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, हा आपला हे एक इक्वेशन दिलेलं आहे. हा आणि जर आपला म्हणलं असेल याच्यामध्ये शो करा की याच्यामध्ये दोन लाईन आहेत आणि ती पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आहेत, हा तर कसं शो करा, ते खूप मोठे इक्वेशन करायचं काय जरूरत नाही, सिम्पल. हा इथे तुम्ही काय करा,
इथे असे ए काढा, ए म्हणजे काय काय असं म्हणजे इथे ए ए इज इक्वल टू 1, इथे बी काय बी किती आहे -3 आणि इथे 2h किती आहे -2, ओके हा म्हणजे 2 इकडे गेलं आणि h किती आले आपल्याला -1 आले, ओके। तर हे जे असतील हे टोटल व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये ठेवून टाकून द्यायचा। पहा h2 म्हणजे किती, हा h किती आहे -1 आहे, म्हणजे -1 चा वर्ग किती येतो 1 येतो, ओके। माइनस का माइनस, ए ची वैल्यू किती आहे 1 आहे, इनटू ला इनटू आणि ते किती आहे 3 आहे, हां बी किती दिला आपला -3, ओके बी -3। आता पहा 1 माइनस, हां इथे काय येईल पहा, इथे येईल हां इथे कारण पहा 3 इनटू 1 म्हणजे -3 इनटू 1 म्हणजे काय -3 म्हणजे काय -1 प्लस -1 3 3 इज इक्वल टू इथे काय येतं 4, म्हणजे हे काय 0, इथे मेन कंडिशन काय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे एक तर 0 पेक्षा मोठा असावं नाहीतर एक्झॅक्ट 0 तर असावं, इक्वल तर यावं 0 च्या, परंतु इथे मोठे म्हणजे काय याच्यामध्ये दोन लाईन आहेत आणि ती पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करतात, असा इक्वेशन येऊ शकतो। शो दॅट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इन दिस इक्वेशन, ओके। असा एक इक्वेशन दिलं तुम्हाला आणि शो करा ते भला मोठी इक्वेशन करायची जरूरत नाही, सरळ याच्यामध्ये ठेवून टाकून द्यायचं आपण। आणि इथं जर याच्यापेक्षा जर 0 किंवा 0 पेक्षा जर मोठा आला तर समजून घ्यायचं की लाईन हे पेअर ऑफ स्ट्रेट मध्ये रिप्रेझेंट करतात, परंतु जर लेस दॅन आलं म्हणजे जर लहान आलं 0 पेक्षा तर समजायचं की त्या लाईन रिप्रेझेंट करत नाही। आता पहा केस सेकंड काय, h2 - ab इज इक्वल टू 0, द लाईन्स आर कोइनसाइड, म्हणजे काय जर कोइनसाइड म्हणजे काय एकावर एक म्हणजे सेम, पहा अशा एकावर एक बघा इथून एक अशी लाईन गेली आणि त्याच्यावर एक अशी लाईन गेली, त्याच्यावर जस्ट आहे असा म्हणजे एकावर एक लाईन गेली, ओके। आणि केस केस थर्ड काय म्हणते पहा, h2 - ab इज लेस दॅन 0 देन इक्वेशन डू नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, म्हणजे जर h2 - ab हे जर लेस दॅन 0 असेल तर समजायचे की ते इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करत नाही, ओके। पाहिजे काय म्हणले, इक्वेशन डू नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ओके। केस फर्स्ट क्लास तुम्हाला समजली आहे, ओके। एखाद्या जर असे इक्वेशन देतील आणि तुम्हाला विचारतील की स्ट्रेट लाईन ज्यामध्ये आहेत का, हां आणि ते तुम्ही शो करा दोन लाईन असतील तर, हां तर आपण इथे याचे पहिले ए ची व्हॅल्यू काढून घ्यायची, बी ची काढून घ्यायची, नंतर टू ए ची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि या जे इक्वेशन याच्यामध्ये तुम्ही फॉर्ममध्ये ठेवून टाकून द्यायची आणि व्हॅल्यू काढायची, एक तर 0 येतील आणि 0 पेक्षा जास्त, ओके। तर आता आपण टोटल बेसिक कन्सेप्ट आपले झालेले आहेत, तर आता आपण एक्सरसाइज 4.1 कडे आपण वळूया।